27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता अनेक कलाकार तसेच राज्य सरकारनं पाठपुरावा करून देखील अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नसून केंद्र सरकार या मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार का असा प्रश्न येवला दौऱ्यावर आलेले मंत्री छगन भुजबळांना विचारला असता भुजबळ म्हणाले की गेल्या 7 वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असून अद्याप देखील मराठी भाषेला अभिजात दर्जा भारत सरकारकडून मिळाला नसून तातडीनं सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा अशी प्रतिक्रिया पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केली. 7 वर्ष झाली मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे. अभिजात भाषेसाठी ज्या ज्या अटी असतात त्या मराठी भाषेने पूर्ण केल्या. एक तर ती एक जुनी प्राचीन भाषा असावी. दोन तिच्यामध्ये समृद्ध असं वाङ्मय पाहिजे. तीन ती कुठल्याही भाषेची उपभाषा नसावी. या तिन्ही गोष्टी ज्या मराठी भाषेने पूर्ण केलेल्या आहे. रंगनाथ पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हरी नरके आणि इतर सगळे जे कार्य अभ्यास होते त्यांनी वर्षानुवर्ष अभ्यास करून हे पटवून दिलं की 2500 वर्षापूर्वीच्या शिलालेखावर सुद्धा मराठी हे नाव सापडतं आहे. भाषेचा शिलालेख सापडतो आहे. तेलंगणाला मिळाला आहे, केरळाला मिळालेला आहे, तिकडे कर्नाटक, आंध्रा या सगळं अनेकांना साऊथ इंडियामध्ये जे आहे 6 लोकांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्या तामिळनाडूमधल्या तेलंगणामधल्या लोकांनी लिहून ठेवलेला आहे त्यांच्या भाषेमध्ये. त्यावेळेला की एक धरण बांधण्यासाठी काम चालू होतं आणि तिथे बांधणारे काम करणारे लोक जे आहे ते मराठी बोलत होते. ही साधारणपणे जी आहे ही काही 1000 वर्षापूर्वीची ती गोष्ट त्यांनी ती त्यांच्या भाषेत लिहून ठेवली. आता जर असं आहे तर ती भाषा जुनी आहे, समृद्ध आहे म्हणायचं तर चक्रधर स्वामीपासून ज्ञानेश्वरांपासून कवी कुसुमाग्रज असतील आणि मग मधले सगळे जे आमचे लोक जे आहेत आपण पाहिलं ज्ञानपीठकार जे आहेत वि स खांडेकरांसारखे पु ल देशपांडेसारखे पूर्णपणे समृद्ध अशी भाषा आहे. नाटकं मराठी भाषेतली जी आहे ती या देशातली एखाद दुसऱ्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे नाटकं सुद्धा केले जातात. अशा प्रकारचे ज्या नाट्यसंस्था आहेत आणि ही भाषा स्वतंत्र आहे. हे जे आपण सांगतो की संस्कृतपासून ही भाषा वगैरे हे सगळं चूक आहे. संस्कृतचा आणि मराठी भाषेचा काही संबंध नाही. मराठी भाषा ही स्वतंत्र भाषा आहे हे सगळं सांगितलं. हे त्यांना पटलं. तिथली जी काही कमिटी आहे भारत सरकारची त्यांनी ते ओके केलं आणि 7 वर्ष झाली मंत्रालयामध्ये पाठवून दिलेलं आहे की या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे. परंतु भारत सरकारने अजूनपर्यंत ते दिलं नाही म्हणून आपण सगळे जे आहे त्या बाबतीमध्ये आवाज उठवतो आहोत, विनंती करतो आहोत, पत्र लिहितो आहोत, आपले प्रयत्न सुरू आहेत. का देत नाही आता हे त्यांना विचारायला पाहिजे. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एसएन मीडिया, येवला.